हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवीन स्वयंपाक करणाऱ्यांचा अंदाज अजिबात चुकणार नाही अशा प्रकारची भरली वांग्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जेवणाच्या मेनूसाठी, टिफिनसाठी किंवा पाहुणे येणार असले तरी त्यांच्यासाठी अशा प्रकारची भाजी नक्की तयार करा. त्यापूर्वी व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा. त्याचसोबत येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तृप्तीज किचन चॅनल फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो करा. भरली वांगी तयार करण्यासाठी वांगे काटेरी आणि लहान आकाराचे असावेत. वांग्याचं देठ पूर्णपणे हिरवं आणि टवटवीत असलं म्हणजे वांगी ताजी असतात. सकाळच्या घाईच्या वेळेला डब्यासाठी अशा प्रकारची वांगी तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि सकाळी फक्त फोडणी द्यावी. स्वादिष्ट आणि चटकदार अशी वांग्याची भाजी कशाप्रकारे तयार केलेली आहे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वांगे आतून कापून घ्या. एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडं मीठ टाका आणि ज्यावेळेस आपण वांगे कट करू त्यावेळेस कट केलेलं वांगं पाण्यामध्ये टाकावं म्हणजे वांगं काळं पडत नाही. अशा प्रकारे सर्व वांगी पाण्यामध्ये कापून टाकावीत. कापून घेतलेले वांगे आपण वाफवून घेणार आहे तर वांगे पूर्णपणे पाण्यामध्ये भिजतील इतपत पाणी आपल्याला घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर करून वांगी उकडून घ्यायची आहेत. वांगी उकडताना झाकण ठेवा म्हणजे वांगे पटकन वाफले जातात. सुरीच्या सहाय्याने वांगे चेक करून घ्या. वांगे छान मऊ झाले आहे. गॅस बंद करून वांग्यांमधील पाणी काढून घ्या. भरलेली वांगी तयार करण्यासाठी एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, आवश्यकतेनुसार मीठ आणि तिखट आपल्याला वापरायचं आहे. शेंगदाण्याच्या चटणीमध्ये लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी कोरडी मिरची वापरू शकतात. अशा प्रकारे वांग्यांमध्ये भरण्यासाठी छान अशी चटकदार शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. उकडून घेतलेल्या वांग्यांमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेंगदाण्याचा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा. रात्रीच्या वेळेला सकाळच्या डब्यासाठी अशी वांगी तयार करून फ्रीजमध्ये ठेवावीत. सर्व वांग्यांमध्ये शेंगदाण्याची चटणी भरून घेतलेली आहे. शेंगदाण्याची चटणी जास्त प्रमाणात तयार केलेली असेल तर एका बॉटलमध्ये भरून तुम्ही वरती स्टोअर करू शकतात. वांग्यांना फोडणी देण्यासाठी आवश्यकतेनुसार तेलामध्ये जिरं, मोहरी, लसूण टाकून त्याला छान फ्राय करून घ्यावं. गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर करून लसूण गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर थोडी हळद टाकून भरलेली वांगी तेलामध्ये सोडावी. उलथण्याच्या सहाय्याने फोडणीमध्ये सर्व वांगी परतून घ्या. वांगी तेलामध्ये परतून घेतल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं अशा वेळेस शेंगदाण्याची चटणी तेलामध्ये मिक्स करून घ्या. भाजी थोडी तिखट हवी असेल तर तुम्ही वरनं फोडणीमध्ये तिखट मिक्स करू शकतात. शेंगदाण्याच्या चटणीचा वापर आपल्या आवश्यकतेनुसार करावा. वरनं बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकून वांगे मिक्स करावे. भाजीमध्ये अगदी थोडं पाणी टाकावं जेणेकरून शेंगदाण्याची चटणी जळणार नाही आणि वांग्याची भाजी अगदी छान अशी मऊ लुसलुशीत होते. अगदी 1 मिनिटामध्ये भाजीला तेल सुटलेलं आहे. वांगे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. चवीनुसार मीठ टाकून अगदी हलकी वाफ काढून घ्या. वांग्याच्या भाजीमध्ये तुम्हाला रस्सा हवा असेल तर थोडं पाणी जास्त वापरा. शेंगदाण्याच्या चटणीमध्ये मीठ टाकलेलं आहे परंतु पाणी टाकल्यामुळे थोडं चवीला मीठ टाकावं. नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांनी अशा प्रकारची साधी सोपी व चविष्ट भरलेली वांग्याची रेसिपी नक्की तयार करून बघा. भाजीमध्ये तुमच्याकडनं मसाल्याचं प्रमाण सुद्धा चुकणार नाही आणि भाजीची चव बिघडणार नाही. चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भरलेली वांग्याची रेसिपी नक्की तयार करून बघा. तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली कमेंट्स करायला विसरू नका. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तृप्तीज किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.